हॅलो फ्रेंड्स, मी आहे सुचित्रा आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर चित्रास व्लॉगवर। आज देखील आपण अशीच एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेलो आहोत, कारण की बाहेर इतका मुसळधार पाऊस सुरू आहे ना की आत काहीतरी गरमागरम काहीतरी सूप प्यायची इच्छा झालेली आहे। तर आज आपण टोमॅटो सूप बनवणार आहोत। खूप सारे ट्रिक्स मी सांगितलेले आहेत आणि जे काही रेस्टॉरंट टाईप आपल्याला भेटतं अगदी तशाच चवीचा सूप आपण आज इथे बनवणार आहोत। ज्या पद्धतीने बाहेर इतका पाऊस पडत आहे किंवा थंडीचं वातावरण जे निर्माण झालेलं आहे, तर नक्की ह्या सूपानी आपली थंडी नक्कीच दूर जाईल। आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील किंवा आवडत असतील तर नक्की माझ्या सगळ्या व्हिडिओजना लाईक करत राहा। आणि आपण आता ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। तर टोमॅटो सूप करण्यासाठी आपण इथे जे काही साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जे मेन इन्ग्रेडियंट लागणार आहे तो म्हणजे असे लाल भडक असलेले टोमॅटो। जवळजवळ मी इथे 1 किलो टोमॅटो धुवून, स्वच्छ धुवून याला छान स्लाईस करून घेतलेले आहे। त्याचे मी बिया काढलेले नाही आहेत, कारण की बिया हे नंतर आपण जेव्हा सूप करताना हे गाळून घेणार आहोत तेव्हा ते ॲटोमॅटिकली निघून जाणार आहेत। त्याच पद्धतीने गार्निशिंगसाठी मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे, ती एक जवळजवळ 1 टेबलस्पून इतकी आहे। 1 बाउल इतका मी कांदा घेतलेला आहे, तो उभा असा चिरून घेतलेला आहे। तसेच आपल्याला फोडणीसाठी 2 तमालपत्र, 3 दालचिनी आणि 7-8 लवंग आणि 10-12 जे काही आपले मिरे आहेत ते लागणार आहेत। त्याच पद्धतीने 1 टेबलस्पून इतका जो काही लसूण आहे तो मी बारीक चॉप्ड करून घेतलेला आहे। त्याच पद्धतीने आपल्याला 1 टीस्पून इतकं मीठ लागणार आहे। त्याच पद्धतीने इथे मी 1 टीस्पून गरम पावडर म्हणजे गरम मसाला आणि 1 टीस्पून इतकी जी काही आपली लाल तिखट असते ती घेतलेली आहे। तसेच इथे मी 3 टेबलस्पून इतकं बारीक साखर घेतलेली आहे आणि आपल्याला जे काही फोडणी घालणार आहोत त्यासाठी बटर लागणार आहे। तर सर्वप्रथम मी 2 टेबलस्पून इतकं यात बटर घालते। पूर्ण बटरला मेल्ट होऊन जायचं आपण, आणि हे जे सूप असतं हे पूर्णपणे बटरमध्येच करायचं, अजिबात तेल वगैरे काही घालायचं नाही। आता आपलं बटर मेल्ट होत आलेलं आहे, आपण याच्यामध्ये हे जे काही 2 तमालपत्री होती ती टाकूयात। हे 3 दालचिनीचे तुकडे मी टाकत आहे। त्याच पद्धतीने मी 5 लवंग घेतले होते ते टाकत आहे आणि 1-12 जे काही मिरे आहेत ते यात मी टाकत आहे। आता ह्याला पण आपण छान जे काही या मसाल्यांचा तडका दिलेला आहे तो व्यवस्थित आपण आधी करून घ्यायचा। आता जे काही आपण 1 टेबलस्पून इतकं हे घेतलं होतं लसूण ते सुद्धा मी टाकत आहे। तर ह्याला पूर्ण छान परतून घ्यायचं। काय मेन ट्रिक आहे, जे टोमॅटो सूप असतं आपलं ते ॲक्च्युली युनायटेड स्टेट आणि जे काही स्पेन आहे तिथून ओरिजिनेट झालेलं आहे हे सूप। हे हॉट सूप आपण सर्व करणार आहे। त्याच पद्धतीने गास्पोचो म्हणून एक नावाचं सूप असते ते कोल्ड सूप आपण सर्व करत असतो, कोल्ड जे स्पेनमध्ये खूप खाल्लं जातं आणि तिथूनच ते ओरिजिनेट झालेलं आहे। तर मेन जे इन्ग्रेडियंट्स असतात ते तिकडच्या हवामानाप्रमाणे म्हणजे बटर, मिरे आणि लसूण हे 3 इन्ग्रेडियंट्सनीच हा सूप ॲक्च्युली तयार केला जातो। आता जे काही आपले चॉप्ड मी ऑनियन्स घेतले होते ते सगळेचे सगळे मी यातच परतून घेणार आहे। तर मेन जे सिक्रेट आहेत ते कुठले कुठले आहेत, तर मेन म्हणजे पूर्ण सूप आपलं बटरमध्ये करायचं, जिंजर म्हणजे आलं जे आहे ते अजिबात घालायचं नाही, फक्त लसूण घालून हे जे काही सूप आहे ते करायचं जेणेकरून ते रेस्टॉरंट टाईप आपल्याला लागेल। आणि बटर भरपूर घालून हे सूप करायचं, म्हणजे आपल्याला बाहेर जसं मिळतं किंवा सूप हाऊसला जसं मिळत असतं तसं हे सूप आपलं बनतं। आता हे पूर्णपणे पिंक कलरवरती जे काही आपलं ऑनियन्स आहेत ते आणायचे आहेत परतून। जे काही आपण सॉल्ट आणि शुगर घालणार आहे ते आपापल्या आवडीनुसारच घालणार आहोत। थोडासा हा जो सूप असतो ॲक्च्युली जे टोमॅटो असतात ते आपले नॅचरली जे असतात ते आंबटच असतात, त्यामुळे आपल्याला साखरेचं गरज इथे भासते सूपमध्ये। आणि तिखटपणासाठी मिरची न वापरता आपण तिखटपणासाठी मिऱ्याचा उपयोग करत असतो आणि अगदी किंचित लाल तिखट म्हणजे पेपरिका वापरतो। पेपरिका मिळणं कठीण आहे पण आपण आपल्या इथे जे तांबडी तिखट मिळतं ते आपण यात घालू शकतो। खूप सुंदर होतो जो काही हा सूप आहे तो।
आणि सूपचं जे टेक्स्चर आहे ते पूर्ण पातळ नाही बनवायचं आहे, अगदी मीडियममध्ये मी दाखवेन कसं बनवायचं असतं ते, तसंच टेक्स्चर आपलं ठेवायचं आहे. आणि जी काही चव ठेवायची आहे ती थोडीशी गोड ह्याकडे कलली पाहिजे, म्हणजे आंबट आणि गोड अशा रीतीनं थोडंसं टेक्स्चर आपल्याला याचं टेस्टमध्ये बनवायचं आहे. मस्त लसणाचा सुगंध सुटलेला आहे. तर लसूण, बटर आणि मिरपूड किंवा मिरे ह्या तीन इन्ग्रेडियंट्सनी आपलं जे सूप आहे ते अगदी आहे असं रेस्टॉरंट टाईप बनतं. फक्त स्किप एकच गोष्ट करायची आहे, आले, ती मेन ट्रिक आहे सूपमध्ये. आणि टोमॅटो निवडताना लाल भडक निवडायचे, शक्यतो दोन टाईपचे घ्यायचे, एक छोटेवाले टोमॅटोज असतात जे चवीने खूप आंबट असतात आणि एक खूप मोठे लाल भडक टोमॅटो असतात ते ॲक्च्युली आंबट नसतात, त्यात बिया देखील खूप कमी असतात. तर घेताना आपण दोन टाईपचे निवडायचे. आणि एक काळजी घ्यायची ती म्हणजे ते लाल भडकच असले पाहिजे, तरच तुमच्या सूपला कलर येईल, कारण की आपण कोणत्याही प्रकारचं फूड कलर ह्याच्यामध्ये मिक्स करणार नाही आहोत. त्यामुळे आपल्याला कलरसाठी नक्कीच लाल टोमॅटोंचं निवड करायची आहे. आणि हल्ली बाजारात तसे टोमॅटोज येतात. मस्त डिसेंबरचा हा 2 डिसेंबर आहे, पण बाहेर खूप मोठा पाऊस चालू आहे, तर या निमित्ताने या पावसामध्ये हे गरम गरम सूप प्यायला खूपच मजा येणार आहे. तर जवळजवळ आपले जे काही कांदे होते ते पूर्णपणे छान परतून झालेले आहेत, लसूण देखील व्यवस्थित परतला गेला आहे. आता जे काही आपले टोमॅटोज होते हे आपण याच्यामध्ये आता मिक्स करूयात. दालचिनीनी ह्याचा जो फ्लेवर आहे तो खूप सुंदर फ्लेवर वाढतो, त्यामुळे दालचिनी जरा भरपूर घालायची. आता छान याला पण परतवून घ्यायचं असतं पूर्ण 1-2 मिनिटं, म्हणजे टोमॅटो जे आहेत ते पूर्णपणे मऊ पडायला पाहिजेत. तुम्ही अजून एक मी तुम्हाला सांगेन, आपण जे लवंग, मिरी आणि दालचिनी आणि तमालपत्र ह्या ज्या गोष्टी चार होत्या खडा मसाल्यांमधल्या, त्या आपण बटरमध्ये फोडणीला टाकल्या होत्या, तुम्ही तसं न करता ह्याची एक पुरचुंडी बनवायची, एका धोतरच्या कापडामध्ये किंवा सुती कापडामध्ये घेऊन हे सगळं त्याच्यामध्ये पुरचुंडी बनवून तुम्ही सूप करताना ह्यात जेव्हा पाणी ओतून आपण शिजवायला ठेवतो तेव्हा ती पुरचुंडी तुम्ही ह्यात ठेवू शकता. कारण हे सूपचं जेव्हा हे तयार होतं सगळं शिजून तेव्हा मी त्यातलं जे तमालपत्र आणि दालचिनी वगैरे मोठे असतात त्यातले 2-3 दालचिनी आणि तमालपत्र मी सेपरेट करते आणि मगच ते मिक्सरला बारीक करते. आपल्याला फक्त ते स्वाद त्यात हवा आहे, दुसरं काही नाही. आणि शिजल्यामुळे त्या पूर्ण खड्या मसाल्यांचा स्वाद जो असतो तो त्याच्यामध्ये उतरतो आणि ते दाताखाली पण येणार नाहीत सूप पिताना. त्यामुळे तुम्ही एकतर ते पुरचुंडी करून त्यात ठेवू शकता, अदरवाईज तुम्ही नंतर शिजल्यानंतर त्यातले जे काही आपले दालचिनी आणि तमालपत्र आहे ते तुम्ही सेपरेट करू शकता आणि मिक्सरला बारीक करू शकता. पूर्ण 2-3 मिनिटं आपल्याला पूर्ण जे टोमॅटोज आहेत आपले ते मऊ पर्यंत होईपर्यंत आपल्याला असे परतवायचे आहेत. मीठ आत्ता घालायचं नाही आहे, मीठ, साखर कोणतंही असं आत्ता यात आपण ॲड करणार नाही आहे, ते सगळं आपण लास्टला ॲड करणार आहे जेव्हा याला आपण उकळी आणून देणार आहे तेव्हा. टोमॅटोमध्ये प्रोटीन आहे, व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, फायबरची मात्रा खूप आहे, त्यामुळे पोटांसारखे जे काही आजार आहेत ते कमी होण्याचे चान्सेस खूप चांगल्या रीतीने आपल्याला टोमॅटो मार्फत होऊ शकतं. त्याच पद्धतीने व्हिटॅमिन एचा हा मोठा सोर्स आहे, व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ई आहे. व्हिटॅमिन ए असल्यामुळे काय होतं की जे काही डोळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी करू शकतो आपण. त्याच पद्धतीने व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के ह्यांमुळे जे काही आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे ती देखील थोड्याफार प्रमाणात आपण मेंटेन ठेवू शकतो. व्हिटॅमिन ईचा हा मोठा सोर्स आहे, त्याच्यामुळे जे काही आपले केसांचे प्रॉब्लेम असोत किंवा त्वचेचे प्रॉब्लेम्स असोत ते आपण दूर करू शकतो. टोमॅटो परतवण्याचं जे मेन कारण आहे त्यातलं एक आहे ते म्हणजे ते पूर्णपणे मऊ पडतात, दुसरं जे कारण आहे ते म्हणजे एक टोमॅटोला सुद्धा एक ऑर्डर असतो किंवा एक उग्रा असा वास असतो आणि तो जर आपल्याला घालवायचा असेल, आपल्या सूपला जर तो वास नको असेल तर आपण काय करायचं, अशा रीतीने बटरमध्ये ह्याला खूप छान रीतीने परतवून घ्यायचं जेणेकरून त्याचा जो काही ऑर्डर आहे तो निघून जाईल आणि आपल्या सूपला उग्र जो वास येतो टोमॅटोचा तो येणार नाही. ही आहे सगळ्यात महत्त्वाची ट्रिक.
काही जण काय करत असतात की म्हणजे मोस्ट ऑफ द तर फॉरेन डिशेसमध्ये जे काही टोमॅटोज असतात ते आधी शिजवून घेतले जातात आणि नंतर त्याची जी काही साल असते वरची ती काढून त्याचा सूप बनवलं जातं. पण आपण इथे काय करत आहोत, सालीसकट टोमॅटोचं सूप बनवत आहोत, कारण की जे काही सालीमध्ये जे घटक असतात, हेल्दी जे काही त्यातले इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा घटक आहेत, ते सुद्धा आपल्या सूपमध्ये उतरावेत. ह्या कारणास्तव आपण काय करत आहोत इथे, तर जे काही टोमॅटोज आहेत ते पूर्णपणे सालीसकटच इथे आपण उकडून घेणार आहोत किंवा शिजवून घेणार आहोत. जवळजवळ माझे टोमॅटोज पूर्ण मऊ पडलेले आहेत आणि जे काही रॉ ऑर्डर होता ह्याचा तो देखील गेलेला आहे, उग्र वास देखील येत नाही आहे टोमॅटोचा. आता मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी ॲड करणार आणि ह्याला शिजवून घेणार. जवळजवळ मी ह्याला 4 शिट्ट्या देणार आहे. तुम्ही तुमच्या कुकरवाईज कमी जास्त शिट्ट्या करू शकता. ॲक्च्युली हे 2 शिट्ट्यांमध्ये शिजतं, पण जास्ती गिर हवा आहे, आपण नंतर त्याला स्टेन करणार आहोत, त्यासाठी मी 4 शिट्ट्या इथे देत आहे. चला तर मग 4 शिट्ट्या झाल्यानंतर भेटू. तर जवळजवळ मी 4 शिट्ट्या देऊन पूर्णपणे जे कुकर आहे ते थंड केलेलं आहे. आता बघूयात आपण. मस्त वास आलेला आहे, खूप सुंदर सुगंध आलेला आहे. अशा रीतीने हे पूर्ण छान रीतीने शिजलेलं आहे. आता मी मगाशी म्हटल्या पद्धतीने ह्यामध्ये जे काही आपले तमालपत्र होते हे असं सेपरेट काढायचे. आपण फक्त याचा स्वाद हवा होता आपल्याला, तो आपण स्वाद घेतलेला आहे, म्हणजे स्वाद ह्याच्यात तो पूर्णपणे मिसळलेला असतोच. जे काही दालचिनी आहेत ते देखील काढून घ्या. तर मी दालचिन, तमालपत्र आणि जे काही लवंग होतं ते मी काढून घेतलेलं आहे सेपरेट. आता हे यूज करायचं नाही, कारण की जे काही आपल्याला त्याचा स्वाद हवा होता तो शिजताना पूर्णपणे याच्यात उतरलेला आहे. मिरं फक्त आपण आहे असंच ह्याच्यात ठेवणार आहे, ते सेपरेट करणार नाही आहोत, कारण त्याचा जो काही तिखटपणा असतो तो शेवटपर्यंत आपल्याला सूपमध्ये हवा आहे, त्यामुळे ही ट्रिक आहे. सो आता ह्याला जे काही आहे आपण ब्लेंड करून घेऊयात मस्तपैकी. तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता किंवा अशा पद्धतीची जाळी असते त्याच्यामध्ये असं पुरण जसं करतो तसं करून करून पण तुम्ही बारीक घेऊ करू शकता, किंवा जे हँड ब्लेंडर असतात अशा पद्धतीचे ते देखील तुम्ही वापरू शकता. तर तुम्ही कोणत्याही वेनी हे बारीक करू शकता. मी हँड ब्लेंडरने ह्याला पूर्णपणे बारीक करून घेते. तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर रीतीने इथे हँड मिक्सरने बारीक केलेलं आहे मी हे. तर अशा कन्सिस्टन्सीला आपल्याला हे पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे. आता जे काही आपण हँड मिक्सरने मिक्सचर करून घेतलेलं होतं ते पूर्णपणे गाळून घेऊयात. अशा रीतीने पूर्ण तुम्ही जे काही आपलं मिक्सचर आहे ते अशा रीतीने स्टेन करून घ्यायचं. जे काही आपलं कुकरमध्ये थोडंफार राहिलेलं होतं ते देखील दुसरं आपलं एक्स्ट्राचं पाणी घालून पूर्णपणे हलवून घेऊन त्याला देखील आपण हे अशा रीतीने त्याच्यामध्ये स्टेन करून घेत. गरम नसेल तर तुम्ही ते आता हाताने देखील असं स्टेन करून घ्यायचं. मी आता एक ग्लास पाणी त्याच्यामध्ये ओतलेलं आहे, अजून वाटलं तर आपण अजून थोडं ॲड करणार आहे. जे काही प्रमाण आहे पाण्याचं वगैरे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आणि जे काही थिकनेस आहे तो तुमच्या घरी जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही तो थिकनेस ठेवू शकता. कुणाला दाटसर आवडतं, कुणाला पातळ आवडतं, तुम्ही कोणत्याही प्रकारे कसाही थिकनेस ठेवू शकता, जसं तुमच्या घरी आवडतं तसं आपापल्या आवडीनुसार. मी हळूहळू पाणी थोडं मिक्स करत याला पुन्हा एकदा स्टेन करून घेत आहे. एक आहे की फक्त कुकर जो आहे तो पूर्ण थंड असला पाहिजे आपला. अजून थोडंसं पाणी ॲड करून मी पुन्हा एकदा स्टेन करून घेते. पूर्ण चोता राहतो. मी बिया जशा काढल्या नव्हत्या तुम्हाला सांगितलं होतं, बिया काढत बसायचं नाही. जेव्हा आपण हे अशा रीतीने स्टेन करतो त्यावेळेस त्या बिया ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसतील. ह्या पूर्ण बिया अशा आपल्या सेपरेट होतातच.
तुम्ही बघू शकता एवढ्या 1 किलो टोमॅटोचे फक्त एवढासा चुरा राहिलेला आहे. तर ही मेथड जर तुम्ही अशा रीतीने केला तर नक्की तुमचं टोमॅटोचा जो काही चुरा राहतो तो देखील कमी राहील आणि सगळं काही त्याच्यामध्ये उतरेल. आर्क जो काही असतो तो खड्या मसाल्यांचा म्हणा किंवा सालीचा म्हणा टोमॅटोच्या, मी साल काढली नव्हती ना, काही काही जण साल काढतात, मी इथे साल देखील काढली नव्हती त्यामुळे सालीमध्ये जे काही गुणधर्म आहेत ते देखील याच्यामध्ये उतरलेले आहेत. जवळजवळ मी 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे एक्स्ट्राचं. तुम्ही पुन्हा एकदा थिकनेस पाहून तुम्ही तुमच्या आवडीनुसार तो कमी जास्त करू शकता. चला तर आपलं पूर्णपणे झालेलं आहे हे अशा रीतीने. पुन्हा एकदा हे जो काही चोथा आपला निघाला आहे तो काढून घ्यायचा. तर मी गॅस जो आहे तो ऑन केलेला आहे. अशा रीतीने पूर्ण चाळून म्हणजे जे काही होतं आपलं मिक्सचर ते स्टेन करून घेतलेलं आहे. ह्यात मी पाणी फक्त 1.5 ग्लास घातलं होतं स्टेन करण्यासाठी. त्याचं थिकनेस मला एवढा दिसत आहे आत्ता सध्या. एक गोष्ट आहे ह्याच्यामध्ये म्हणजे मी जेव्हा सूप करते तेव्हा कॉर्नफ्लॉवर जे आहे म्हणजे थिकनेससाठी जे वापरतात कॉर्नफ्लॉवर ते मी अजिबात यूज करत नाही. त्यामुळे प्युअर नॅचरल जे काही आहे सूपचं जे काही थिकनेस असतं ते मी प्युअर ठेवण्याचा प्रयत्न करते. तर त्यासाठी मी बघून बघूनच मग पाणी ॲड करत राहीन. तर जसं जसं आपण उकळू तसं तसं थोडं थिकनेस वाढत जातो त्यामुळे मी अजून थोडंसं मगाशच्याच ग्लासमधलं अजून थोडं अर्धं पाणी राहिलं होतं तर त्यातलं मी हे पाणी अर्धं होतं ते ॲड करत आहे. याच्यावर मी आता पाणी ॲड करणार नाही. एवढा थिकनेस मला हवा होता तो आलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पातळ ठेवू शकता. आता हाय मीडियम हायवर ठेवायचा आहे गॅस. आता जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत आपले ते एक एक टाकायला स्टार्ट करायचे. तर ऑलरेडी टोमॅटो असतात ते थोडे आंबट असतात. मी 2 प्रकारचे घेतले होते. एक मोठे असतात जे आंबट नसतात पण ते लाल भडक असतात आणि दुसरे असतात ते लाल भडक नसतात पण थोडे आंबट असतात. तर त्यासाठी मी साखर थोडी इथं घेतलेली आहे. तर ती मी साखर ॲड करत आहे. प्रमाण मी स्टार्टिंगलाच सांगितलं होतं किती घेतलेलं आहे. ही साखर मी ॲड केली आहे. मीठ ह्याच स्टेजला ॲड करायचं आहे. त्याच पद्धतीने जी काही लाल पूड आणि जे काही आपलं जो मसाला होता म्हणजे गरम मसाला तो देखील मी आत्ताच ह्याच स्टेजला ॲड करत आहे. आता फक्त काय आहे चवीनुसार अजून एकदा उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ आणि साखर ह्याचं प्रमाण बघायचं. थोडं आंबट गोड असंच ठेवायचं आणि कलरफूड अजिबात वापरायचं नाही. जे काही आपली तांबडी तिखट आहे त्याला ऑलरेडी त्याच्यामध्ये थोडाफार बाहेरच्या तांबड्या तिखटमध्ये कलर मिक्स केलेला असतो त्यामुळे त्याच्याने जेवढा कलर येईल तेवढाच ठेवायचा. बाहेरचा कुठलाही कलर यूज करायचा नाही. याचा कलर तुम्हाला केशरी दिसत आहे तो असाच ठेवा, काही फरक पडत नाही. रेस्टॉरंटमध्ये पण अशाच टाईपचं कलर असतं. आणि तुम्ही अशा रीतीने ह्याला उकळी आणू शकताय. 2 उकळी आणून द्यायची आपल्याला. अजून जर तुम्हाला हवं असेल पातळ तर तुम्ही पाणी ॲड करू शकताय. फक्त पाणी थोडं गरम करून मग ॲड करा जरी पुन्हा ॲड करायचं झालं तरी. याला उकळी येत आहे. मी अजून थोडं साखर आणि मीठ ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे माझ्या चवीनुसार. तुम्ही तुमच्या चवीनुसार एक्स्ट्राचे ॲड करू शकता. साखर मीठ हे पूर्णपणे तुमच्यावरच डिपेंड आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घालायचं. फक्त आंबट गोड अशी चव ठेवायची. तिखटासाठी मिरपूड पण वापरायची आहे. तर इथे मी जवळजवळ 1 टेबलस्पूनला थोडीशी कमी इतकी मिरपूड घेतलेली आहे. ही मी ऑलरेडी भाजून मीर त्याचं पूड करून ठेवते फ्रीजमध्ये. तर ती मी आता टाकत आहे उकळी येताना. गॅस थोडासा लो केलेला आहे. आता मी कॉर्नफ्लॉवर अजिबात ॲड करू नका थिकनेससाठी. जे काही नॅचरल थिकनेस असतो टोमॅटोचा तोच ठेवा. त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करा पण कॉर्नफ्लॉवर आणि कलरफूड हे ॲड करू नका. कोणी कोणी गार्निशिंगच्या टाईमला क्रीम देखील ॲड करतं त्याची पण काही गरज नाही आहे. ते पण तुम्ही नाही ॲड केला तरी चालतं. जेवढं सूप तुम्हाला नॅचरल ठेवता येईल तेवढं तुम्ही ठेवायचा प्रयत्न करा. पूर्णपणे उकळी येत आहे. मी पुन्हा आणि थोडंसं मीठ आणि साखर ॲड केलेलं आहे आणि थोडीशी गरम मसाल्याची पावडर देखील थोडी ॲड केलेली आहे.
म्हणजे माझं जे प्रमाण होतं मिठाचं ते पूर्णपणे रेसिपीमध्ये 2 टीस्पून इतकं झालं, आणि जे काही मी साखर वापरली होती ती पूर्णपणे माझी 6 टेबलस्पून इतकी साखर यात मी वापरलेली आहे पूर्ण एंड रेसिपी एंड होईपर्यंत. आणि जे काही माझी गरम पावडर गरम मसाल्याची जी काही पावडर होती ती मी 2 टीस्पून इतकी ॲड केलेली आहे. तर असं प्रमाण माझं पूर्ण या रेसिपीसाठी लागलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा टेस्टनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. पूर्णपणे उकळी आलेली आहे, आता आपण गॅस बंद करणार आहोत. अशा रीतीने जवळजवळ 1-10 मिनटं आपला असा सूप हा उकळलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही गार्निशिंगला आपण कोथिंबीर ठेवली होती ती थोडीशी ह्यामध्येच टाकायची. ही गरम असतानाच कोथिंबीर टाकायची, ही असं का करायचं, गरम असतानाच का टाकायचं, कारण जे काही गरमपणामुळे कोथिंबीर नरम पडते आणि जे काही टेस्ट आहे ती पूर्णपणे ह्याच्यामध्ये उतरण्यास मदत होते. तर पुन्हा एकदा मी हलवून घेत आहे. आता इथे मी पॅनमध्ये 1 टेबलस्पून इतकं बटर घेतलेलं आहे, ते मी पूर्ण आता वितळवत आहे. आणि हे जे काही आहेत मी टोस्ट विकत आणलेले आहेत. ॲक्च्युली तुम्ही ब्रेड आणून घरी टोस्ट बनवू शकता. अशाच रीतीने पॅनमध्ये काय करायचं, बटर घ्यायचं आणि जे काही आपले ब्रेडचे स्लाइस आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावर तुम्ही ते शेकायचे. तर अशा रीतीने करू शकता, किंवा जे काही टोस्टर असतं आपण त्याच्यामध्ये ब्रेड आणून टोस्ट बनवू शकतो. पण मी इथे असे विकतच टोस्ट घेतलेले आहेत. फक्त ह्याची पुढची जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगत आहे. ते म्हणजे काय की हे पूर्ण बटर आपलं पूर्ण वितळून घ्यायचं असं, आणि जे काही आपले टोस्टचे प्रत्येक स्लाइस आहेत ते आपल्याला थोडेसे ह्याच्यामध्ये हाफ फ्राय केल्यासारखे परतून घ्यायचे आहेत. हे का करायचं, म्हणजे एकतर जे बटरचा स्वाद असतो तो टोस्टला खूप छान लागतो सूपमध्ये आणि कुरकुरीत राहण्यास मदत होते. आणि बाहेरचे टोस्ट जे असतात ते थोडेफार नरम पडतात हवेनी वगैरे, तर त्याचा नरमपणा थोडासा जाण्यासाठी हे पुन्हा एकदा आपण बटरमध्ये शेकून घेत आहे. तर ही ट्रिक आहे टोस्ट, म्हणजे सूपसाठी जे आपण टोस्ट वापरतो ते अशा रीतीने सगळ्यात पहिला काय करून घ्यायचे, तुपामध्ये पूर्णपणे परतून घ्यायचे. तर अशा पद्धतीने करून घ्यायचं, एका साईडनेच फक्त रोस्ट करून घ्यायचं. मी जी दुसरी साईड आहे ती आहे अशीच ठेवलेली आहे, ती आपल्याला रोस्ट करायची नाही. ब्रेडचं देखील तुम्ही सेम असंच रोस्ट करू शकता आणि नंतर सूपसोबत ते तुम्ही सर्व करू शकता. पण मी अशा रीतीने थोडंसं एक बाजू जी आहे ती पूर्णपणे खरपूस भाजून घेतलेली आहे तुपामध्ये आणि म्हणजे बटरमध्ये, आणि दुसरी जी बाजू आहे ती मी आहे अशीच ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता ही मी पूर्णपणे रोस्ट केलेली नाही, एक बाजू अशी सॉफ्ट आणि एक बाजू अशी कडक. अशा रीतीने तुम्ही टोस्ट काय करायचं आहे, भाजून घ्यायचा आहे. याला पॅनमध्येच मी ठेवेन थंड करायला, पण ह्या शेगडीवर नाही कारण ही अजून पण तापलेली आहे, त्यामुळं आणि कुकिंग प्रोसेस स्टार्ट होईल. सो मी दुसरीकडे ठेवतो. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा मला खाली कमेंट बॉक्समध्ये. आता वेळ आहे ही रेसिपी चाखून पाहायची. चला तर मग, जे काही आपण रोस्ट केलेले जे काही टोस्ट होते ते मी याच्यामध्ये घालत आहे. वास तर खूप सुंदर येत आहे बाबा. आता मी टेस्ट करून पाहते की आपली ही रेसिपी कशी झालेली आहे. ऑब्व्हियसली सुंदर झाली असणार आहे कारण की खूप सुंदर सुगंध येत आहे. वाव, अप्रतिम, खूप सुंदर झालेली आहे. रेस्टॉरंट टाईप खूप तशीच वाटत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही आंबट आणि स्वीट जो काही फ्लेवर आहे तो इतका भयंकर सुंदर लागत आहे ना की विचारायची सोय नाही. त्याच पद्धतीने हे आपण बटरमध्ये रोस्ट केलेले किंवा तुपात रोस्ट केलेले जे टोस्ट आहेत ते याच्यामध्ये इतके भन्नाट लागत आहेत. प्लीज तुम्ही घरी ट्राय करून पहा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि जे काही प्रमाण आहे ते आहे असं ठेवा, जस्ट जे काही तुमचं मिरं साखर आणि मीठ आहे ती फक्त तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करत राहा. फक्त एक लक्षात ठेवा की आपल्याला ही रेसिपी आंबट आणि गोड अशी ठेवायची आहे. तर खूप सुंदर रेसिपी झालेली आहे, भयंकर, मला इतकी सुंदर की मला राहावे ना. मी अजून एक बाईट घेत आहे.
बाहेर इतका पाऊस पडत आहे आणि या पावसामध्ये असं सुंदर हॉट सर्व केलेलं सूप विथ रोस्टेड टोस्ट एक नंबर कॉम्बिनेशन. तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा, कारण की खूपच सुंदर बनलेली आहे. जे मी ट्रिक्स सांगितलेले आहेत ते नक्की फॉलो करा आणि नक्कीच तुमची रेसिपी जी आहे ती रेस्टॉरंट टाईप लागेल याची गॅरंटी माझी आहे. पुन्हा भेटू आपण अशाच एका सुंदर आणि हेल्दी रेसिपीसहित आणि अगदी सोप्या ट्रिक्ससहित. तोपर्यंत बाय बाय.